नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर मी कृष्णा जंजाळा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट मला मिळाल्यात की एकशे चाळीस दिवसापर्यंत नियोजन मी सर्वांना यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे परंतु एकशे चाळीस ते एकशे ऐंशी दिवसाचं नियोजन जे आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की हे नियोजन करत असताना आपल्याला काही गोष्टींचं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला नियोजन करत असताना सर्वच गोष्टीचा समतोल ठेवणं खूप या काळामध्ये गरजेचं असतं तर या काळामध्ये विनाकारण खर्च हा टाळा त्यामध्ये मुख्य म्हटल्यानंतर हे बघू शकता तुम्ही कर्पा कर्पा आता हा आता ते म वयोमर्यादा संपल्यामुळे कर्पा हा येणारच आणि कुठे थोड्याफार स्वरूपात पाला हा आ, हा सुद्धा ब बसण्याचा कालावधी हा आता चालू आहे तर मुख्य आपल्याकडे फुटवे वगैरे ह्या सर्वच गोष्टींकडे लक्ष न देता या सर्वच गोष्टी दुर्लक्ष करून आपल्याला फक्त कंदाची साईज जी आहे आणि वजन चकाकी या दोन तीन गोष्टी ज्या आहे या काळामध्ये फक्त आपण याच्यावर काम करू शकतो बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देणं म्हणजेच खर्च वाढवणे आणि त्याचा फायदा न मिळणे किंवा स्प्रे घेत असतील कोणीकोणी शेतकरी तर स्प्रेचा काही एक फायदा या वातावरणामध्ये किंवा या काळामध्ये होत नाही कारण पूर्वस्थितीमध्ये पीक हे येऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला फक्त कंदाची वाढ म्हणजे साईज जाडी कशी वाढवता येईल आणि त्याची चकाकी वजन वजनदार म्हणजे सदृढ कंद कसा बनवता येईल या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे तर या गोष्टीचा मुख्य रोल आहे फॉस्फेट आणि पोटॅश फॉस्फेटची मात्रा आणि पोटॅशची मात्रा या दोन्ही कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीचं जर असेल तर निश्चितच तुमच्या कंदाची साईज जी आहे ती चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल आणि ती मेंटेन करण्यासाठी तुम्हाला झिरो बावन चौतीस या खताचा वापर करायचा जेणेकरून या सर्व गोष्टी याच्यामधून झिरो बावन चौतीस जे आहे ते या अवस्थेमध्ये आदरक पिकासाठी अतिउत्तम खत मानलं जातं आणि मी सुद्धा स्वतः या खताचा वापर सध्या करत आहे परंतु त्या अगोदर आपल्याला अजून काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते तर ती म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनाचा हा एक या कालावधीमध्ये एकदम मुख्य रोल हो आहे कारण की काय आपण वरचा जो पट्टा आहे तेवढाच ओला न करता पूर्ण बेड आठ दिवसातून एक वेळेस एकदा आठ दिवसातून असं समजूया आपण एकदा आपल्याला एक पाणी बेडमधून खाली नित्र वाहेपर्यंत पाणी द्यायचं आहे जेरूम करून काय होईल ओलावा बेडमध्ये व्यवस्थित टिकेल या दिवसामध्ये काय होत असतं की ओलावा ज्या व्यवस्थित टिकून न राहिल्यामुळे भेगा पडतात आणि त्या भेगा पडल्यामुळे जी मुळं असतात ते तुटत असतात आणि नवीन मुळं त्या परिस्थि पहिल्यासारख्या कंडिशननुसार येत नाही त्या कारणाने मुळं तुटणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची पाणी आठ दिवसाला बरोबर पूर्ण बेडवाला होईल असं द्यायचं आहे खालीून वयल या दांडानं पाणी असं व्हायला पाहिजे या स्थितीमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि दर तिसऱ्या दिवशी दोन तीन तास अशा पद्धतीने पाणी द्यायचं आहे तर झिरो बाउंड चौतीसच्या अगोदर आपल्याला फॉस्फरिक ॲसिड द्यायचं आहे जेणेकरून जमीन भुजभूषित होईल आणि जमीन भुजभूषित झाल्यानंतर निश्चितच तुमच्या कांदाची साईज जी आहे साई ती चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत मिळेल आणि त्यानंतर आपल्याला पोटॅश द्यायचं आहे झिरो बाउंड चौतीस आणि पोटॅश आणि युरिया या तीन गोष्टी आपल्याला या कालावधीमध्ये चालू करायचं आहे तर झिरो पाऊन देत असताना एकरी तुम्ही सहा किलो देऊ शकता तुम्ही कोणतंही देऊ शकता काय अडचण नाही आणि त्यानंतर तुम्हाला दहा किलो पोटॅश आणि पाच किलो युरिया एक पाच दिवसानंतर अशा पद्धतीनं एक शेड्यूल तयार करायचं आहे तर तुम्ही पाच किलो झिरो बाहुन चौथी द्यायचं आहे त्यानंतर चौथ्या दिवशी दहा किलो पोटॅश आणि पाच किलो युरिया या प्रमाणात जोपर्यंत झिरो चौथी संपत नाही तोपर्यंत पोटॅश आणि युरिया या दोन्हीचं पण कॉम्बिनेशन त्यासोबत चालू ठेवायचं आहे कारण की झिरो बाउंड चौतीस जे आहे ते तात्काळ लागणार खत आहे आणि पोटॅशियम युरिया जो आहे त्याला त्याचा पाठिंबा राहत राहील जेणेकरून पोटॅशची उपलब्धता कायमस्वरूपी आपल्या आदरला मिळत राहील आणि कायमस्वरूपदी पोटॅशची उपलब्धता जेव्हा मिळते निश्चितच तुमच्या खांडाची साईज चांगल्या पद्धतीने वाढेल तर मित्रांनो अजून एक विनंती की तुम्हाला आपण हा मागच्या कालावधीमध्ये बरेचसे दिवस व्हिडिओ टाकले नाहीत कारण तुमच्या प्रतिक्रिया मला मिळाली नाहीत तर तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असतात तर ते तुम्ही देत चला तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आहेत किंवा कोणत्या पिकाविषयी किंवा अद्रकमध्ये तुम्हाला अजून काही अडचण आहे त्याविषयीसुद्धा आपण व्हिडिओ बनवू तर तुमची प्रतिक्रिया देणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवत जा की तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण येते किंवा कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवेत हे पण मला कळवत जा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद आभारी आहे